तर नमस्कार भाऊनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर तर भाऊनु आज आपण आणलं आहे पुन्हा एकदा एकदम नाद खोळा व्हिडिओ एडिटिंगवर तुटेल कारण का एकदम जरा वेगळा विषय आज आज आषाढी एका एकदम नाद तुटरेल आहे ते पण व्हिडिओ एडिटिंगचं त्याचबरोबर आज आपण फ्री पी एल पी फाईल पण दिल्या नक्कीच तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करू शकताय बॅनर पण आणि व्हिडिओ पण नक्कीच हे एकदम खतरनाक टोटल आले आणि शंभर टक्के तुम्हाला आजचं टोटल आवडणार आहे कारण का व्हिडिओ एडिटिंग एवढंच सोप्या भाषेत आणि एवढंच चांगल्या पद्धतीने समजून सांगितलंय कारण सांगतो मी तुम्हाला प्रत्येक टोल प्रत्येक ॲडजस्टमेंट कशी करायची काय करायची हे सगळं सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये डीपमध्ये सांगितलं आहे शंभर टक्के सगळ्या सविस्तर गोष्टी करणार आहेत तर नक्कीच लाईक ठोका पहिल्यांदा नवीन असला तर सबस्क्राईब करा आणि कसा वाटला मनापासून कमेंट करून सांगा त्याचबरोबर भरपूर हे व्हिडिओ शेअर करायचा आहे बाहेर बाकी आपल्या टेलिग्रामला जॉईन आणि इंस्टामला लवकरात लवकर फॉलो करा कारण की तिथं आपण मटेरियल आणि अपडेट देत असतोय बाकी डिक प्रेम बाकी आपली बॅच ही लॉन्च केली आपण नक्कीच सगळ्यांना माहिती आहे अकरा जुलैपासून आपली बॅच सुरू होणार आहे वीस दिवसांचा क्लास आहे तीन हजार रुपये फी आहे सगळ्यात कमी फी आहे लई काय जास्त नाही एक आणि भरपूर काही नवीन शिका भेटणार आहे तीन सॉफ्टवेअर्स आहेत भाऊन असं पण नाही दोन तीन सॉफ्टवेअर प्रॉपर आणि नक्कीच एकदम खतरनाक डिझाईन प्लस व्हिडिओ एडिटिंग प्लस कॅलिग्राफी अजून काय पाहिजे भाऊ न आयुष्यात सगळ्या गोष्टी एवढ्या कमी रेटमध्ये मिळाल्यात बाकी जर का एक्स्ट्रा माहिती पाहिजे असली वर नंबर दिसला इझिली तरी त्या कॉन्टॅक्ट करा मेसेज करा डिटेल्स भेटतील बाकी लास्टची गोष्ट एक सांगतो की आपली जी काय बॅच आहे तर ते अर्ध्यापेक्षा फुलं झाल्या जे चुक आहेत तिने लवकरात लवकर कॉन्टॅक्ट कौन्ट करून ॲडमिशन डन करा बाकी एक प्रेम चालत तर आता आपण बिनाय घालतो आपल्या टोटलला सुरुवात करूया भाऊ नु आता आल्या आपण आपल्या इन्शड ॲप्लिकेशनमध्ये तर इथंच आपण एकदम नाच व्हिडिओ एडिटिंग करणार आहे राहिल्याविषयी पी एल पी तरी पी एल पी दिल्या सेपरेट दिल्या आणि एकदम खतरनाक आहे लेअरवाईज तुम्ही बघून घ्या भाऊ सगळ्या डिटेल गोष्टी दिल्या पण आता ते काही मी दाखवू शकणार नाही कारण का ऑलरेडी व्हिडिओ ढेग मोठा होऊ शकतो आहे कारण व्हिडिओ एडिटिंग हे एकदम मध्ये सांगायचं आहे तर त्यासाठी तर आता इथं आपण या इन्शेड मध्ये आपले सेपरेट मटेरियल आहे तर ते वापर करणार आहे बाकी जर तुम्हाला बॅनर करायचा असला किंवा अन्य काही वेगळ्या गोष्टी करायच्या असल्या तर पी एल पीचा वापर करू शकताय नो डाऊट तर पहिल्यांदा आपण व्हिडिओवर दाबूया न्यूवर दाबूया आणि आपलं जे का आता फोटोचं सेक्शन फोटो सेक्शन म्हणजे एक प्रकारे हे तरी आपण एक प्रकारे इथं ॲड करून घेतलं आहे कॅनवसमध्ये दोन एक प्रकारे जे काय फ्रेम आता एक प्रकारे हेज मला बॅकग्राऊंड काढायचं आहे ओके कि जसं की आता एक प्रकारे वर्र्टिकल थीममध्ये रील रीलच्या तर आता एक प्रॉपर आपण असं जी काय म्हणजे एक प्रकारे साईज आहे ॲक्च्युअल साईज आहे तर त्यामध्ये आपण हे सेट केले जसं आपण बॅनर शिकवतो ना भाऊ तर त्याच थीममध्ये आपण एकदम प्रॉपर एकदम सॉफ्ट थीममध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकूया ओके फक्त ॲनिमेशन देणार आहे एवढं काही लई जास्त काय झाकफूक करणार नाही ॲनिमेशन देऊया बाकी सपाला विषय करूया सुटला शॉर्ट तर त्यानंतर आता पुढं आपण एक प्रकारे यांना ड्रॅग करून घेतलं तर आता आपल्याला ड्युरेशन सेट करूया आपण एक प्रकारे जर तो म्हणत असला तर तीस सेकंड करूया आता पुढचा जो काय भाग आहे हे कट करता येईल आपल्याला ओके सगळ्या गोष्टी ॲड करून झाल्यावर जो काय एक्स्ट्रा भाग राहतोय तो कट करूया बाकी आपण एक प्रकारे की फ्रेमचाही ते एक पुढं भाग आहे तर तोही बघूया तर एक प्रकारे हा असू दे पंचवीस चोवीसपर्यंत असू दे आता ॲड करत जाऊया एक एक गोष्टी तर आता कुठनं कशा ॲड करायच्या गोष्टी ते मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो हे जे काय स्टिकर सेक्शन आहे ना ह्या स्टिकर सेक्शनमधनं सगळ्या गोष्टी ॲड करायच्या बघून ओके पी पी सेक्शनमधनं जास्त करून का कारण पी आय पी सेक्शनला लिमिट आहे जसं मा की एक प्रकारे पाच काय चारचं लिमिट आहे मला माहीत नाही एवढं खास पण लिमिट आहे पी आय पी सेक्शनला पण स्टिकरला तुम्ही अनलिमिटेड गोष्टी ॲड करू शकताय जर पहिली गोष्ट आपण ॲड करूया प्रॉपरलीरित्या ते म्हणजे पाठीमागची गोष्ट ही बघू शकता एक प्रकारे आपण इथं बॅनरच क्रिएट करावले पण त्याला आपण मोशन इफेक्ट लावणार आहे ही एक नवल गोष्ट आहे तर चला आपण याला मिडलला सेट करूया प्रॉपरलीरित्या सेट झालेला आपला मुद्दा अजून जरा आपण याला मोठा करून घेऊया कारण का हे महत्त्वाचं आहे ओके okay. तर या तीममध्ये आपलं काम झालंय जसं की आता एक प्रकारे आता काय करायचं आपल्याला हे संपूर्ण जी काय लिअर आहे ना ही लास्टपर्यंत यायची तर काय करायचं इथं जे तुम्हाला बांधीचं असेल याच्यावर क्लिक करायचं आणि क्लिप व्हिडिओ एंड किंवा क्लिप एंड केला तरी चालेल कारण की आता मध्ये काय आपल्याला पार्टिशन बिल्टिशन काय नाही आहे तर यासाठी तर चला जरा बघा मी तर जरा अंतर ठेवतो एक पॉईंट पाचचं नक्कीच आता हे ह्याला जरा आपण म्हणजे एक प्रकारे सॉफ्ट थीम देऊया देखाय जास्त नको एक प्रकारे आपण देऊया दोन सेकंदाचं ड्युरेशन याला बघू शकता आहे प्रॉपर आला हा मुद्दा आपला ओके त्यानंतर तीन आता दुसरा मुद्दा आपण ॲड करूया प्रॉपरलीरित्या प्लस आता जे काय आहे ना आपलं हे सगळं आहे आपलं जे काय असेल त्या गोष्टी तर आता विठमोलीचं पीक ॲड करायचा की अजून कुठलं ॲड करायचं तर ते पहिल्यांदा आपण बघूया ओके कारण काय लेअर वाईज ही काम करतंय भाऊन ओके पहिल्यांदा आपण आता ही जे काय देवळाचा भाग आहे ही ॲड करूया कारण का हा प्रॉपर तिचं सेट होणार आहे म्हणजे मिडल भाग बघूया आपण प्रॉपर हा मिडलला सेट झाला त्यानंतर एक प्रकारे आता मी मोठा करून सेट करतो आपलं ही परफेक्टलीरित्या सेट झाली बघू शकताय याला काहीही करायची गोष्ट नाही जसं की ह्याला पण आपण एडिट सेक्शनमधनं एक प्रकारे ह्याला पण एक प्रकारे ड्रॅक करून एंड एंड केले तरी चालेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारचे व्हिडिओज पाहिजेत का नको हे नक्कीच कमेंट करून सांगा पहिल्यांदा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे कळेल तुम्हाला कसा विषय आहे तो कळेल प्रॉपर तर एक प्रकारे दोनपर्यंत आपण सेट केलं नक्कीच आता बघूया आपण पहिल्यांदा स्टार्टिंग हे आलं असं प्रॉपरलीरित्या जरा लेट झाले मला वाटायला पण असू दे नो प्रॉब्लेम त्यानंतर इथं आपण आपला मौलीचा पाठीमागचं पीक ॲड करणार आहे तर तेही दाखवतो हे आता आपण इथं पुढं हे एक गंमत म्हणजे एक प्रकारे ॲनिमेशन हे झालंच पण आपण इथं पुढं की फ्रेम पण ऍड करणार आहे की फ्रेमचा विषय मी तुम्हाला सविस्तर सा सांगतो पुढं नक्कीच कळेल तुम्हाला प्रॉपर तर मिडलला सेट करूया हे प्रॉपर विटू विट्टमौली ऍड केलं इथं इथं पण नह प्रॉपर आपण एक प्रकारे एंड आणि त्या त्याचप्रकारे इथं पण एक प्रकारे मी देतो दोनपर्यंत आपलं हे आलं पाठीमागचा ब्रश मोठा आला त्यानंतर देऊळ आलं आपलं त्यानंतर विट्टऊलीचा पीक आला त्यानंतर आता आपला विट्टमाऊलीचा फोटो इझी नो डाऊट तर आपला ॲड आहे तरी पण मी अजून एकदा करतो त्या मिडलला सेट करूया आपण संपूर्ण सोपा भाऊनं अलाइनमेंटसाठी तर कारण का भरपूर मदत करते आपली ॲप अलाइनमेंटसाठी तुम्हाला परफेक्ट कळेलच तरी आता आपण ॲड केलं रित्या त्यानंतर हे पण एंडला घालवलं हेचं जे काय आहे ड्युरेशन एक प्रकारे हे पण एक प्रकारे पंधराशे दोन पर्यंत ठेवूया आपण पंधरा एक म्हणजे एक पॉईंट पाच सॉरी एक पॉईंट पाच किंवा दोन सेकंद आपण ठेवले प्रॉपर इझी इझी एकदम एक नंबर हुँ? एक प्रकारे आता इथं आपण खाली जरा जशी काय फुलं बिल आहेत तर ते आपण ॲड करूया इझिलीरित्या याशी तर मी जरा सेंटर बघून घेतो कारण का ते भरपूर महत्त्वाचं आहे अलाइनमेंट चुकू नका अलाइनमेंट ही भरपूर महत्त्वाची आहे भावनो तर आता आपला जे काय दोनचा जे काय विषय आपला तर तो रेग्युलर राहू द्याच त्यानंतर इथं पाच आठ पॉईंट पाचवर वर एक प्रकारे फुडचा मुद्दा आपण सेट करूया काय पुढचा मुद्दा आपला वरची घंटे पण ॲड करूया नो प्रॉब्लेम जसं की आता ही घंटेला जर आपण एक प्रकारे वेगळं एक प्रकारे जे काय टाईम मोशन आहे ना तर त्याला टाईम मोशन पण आहे एक प्रकारे एका वेगळा असा इफेक्ट चला बघूया या तीमध्ये ॲड झालं प्रॉपरली रि त्या तर आता जी काय आपली घंटी आहे याला एंडपर्यंत आणि याला येतं आपल्याला वर्ण आणू आपण खाली ओके खाली आणलं प्रॉपर आउट पण एक प्रकारे वरच करूया ओके म्हणजे खाली जाय ना कुदे बघू शकता आहे आऊट कसं व्हाल आहे ओके डन आला असेल तुम्हाला मुद्दा त्यानंतर रेझ्युम ड्युरेशन एक पॉईंट पास करू तू बघा एक पॉईंट पास केलं एज ड्युरेशन ओके बास आपल्याला काय नको का एक्स्ट्रा गोष्टी तर दहा आता आपली पुढची जी काही गोष्ट असेल तर ती सेट करूया प्रॉपरलीरित्या तर आता आपला एक प्रकारे आता जे काय हे आहे ना सेक्शन कुठलं आपलं स्पॉट लाईटचं तर ते आपण पी आय पी सेक्शनमधनं ॲड करा कारण तिथं आपण आपल्याला ब्लेन मोड्स अवेलेबल आहेत ओके तर ब्लेन मोड्स अवेलेबल आहेत तर ते आपण बघा जरा फुडतून पहिल्यांदा ही जे काय आपला शेप आहे रँडम म्हणजे एक प्रकारे स्टेक्सचा शेप आहे हे आपण प्रॉपरलीरित्या सेट करूया इथं सेट केलेलं आहे इझिलीरित्या ह्याला आपण एक प्रकारे फेड सेक्शन देऊया इजी छान दिसल एकदम खतरनाक तर नाक दिसल ओके uh, okay. okay. डन ओके अकरा पॉईंट पाचपर्यंत गेले आत्ता आपला आत्तापर्यंतचा व्हिडिओ संपूर्ण uh, त्यानंतर मग आषाढी एकादशीचा मेन विषय तर यो पण आपण मिडलला सेट करून प्रॉपर परफेक्टली रित्या ॲडजस्ट करूया हे ॲडजस्ट झाला इझी त्यानंतर मग आता ह्याला पण एक प्रकारे प्रॉपरली रित्या आता इथं जर तुम्ही स्वतःहून टेक्स्ट जर क्रिएट केला असता हा मग ते वेगळा विषय राहिला असता तिथं तुम्हाला ऑप्शन मिळाली असते वेगवेगळ्या एक प्रकारे मोशनची पण आता आपली ही जी काय घेतली आपण ही पी एन जी घेतली तर इथं आपल्याला अवेलेबल नाही तो ऑप्शन हे जी फ्री पी एल पी दिल्या तर तिथं जाऊन जरा चेक करा ओके नक्कीच एकदम खतरनाक विषय आहे तर इथं पण आपला फीड सेक्शन आपण देऊया दोन पर्यंतचा ओके फेड सेक्शनचा दोन पर्यंत दिला विषय त्यानंतर एक प्रकारे आषाढी एकादशी झाली त्यानंतर पुढचा मुद्दा आपला डायलॉग आपल्यावरचा इझी जो आपण ॲड करून घेऊया हे मंगलमय शुभेच्छा मंगलमय शुभेच्छेच्या असू दे नो no प्रॉब्लेम आपलं जे का वरचा डायलॉग आहे तर तो जरा जरी लेट आला तरी चालेल पण छान दिसेल एकदम खतरनाक ओके तर याचं पण आपली जे काय म्हणजे एकदम सोपं बघा फक्त मी काय फोटो टाकलं आहे आणि एक प्रकारे याला एडिटमध्ये जाऊन मोशन इफेक्ट लावले फेड सेक्शन प्रॉपरलीरित्या संपूर्ण सगळे सेमच एक प्रकारे मंगलमय शुभेच्छा वरचा डायलॉग आपण ॲड करूया हो, इझी पाच मिनट द्या मला किंवा आपण डायलॉग ॲड केला वरचा तर इथला डायलॉग तुम्ही चेंजही करू शकताय किंवा किंवा म्हणाले काय आम्ही एक प्रकारे तुमच्या पतीनं फॉन्टही चेंज करा कारण का मला जरा युनिक फॉन्ट वाटायला येऊ हो। तुमच्या पद्धतीनं ॲड करायला डायलॉग ओके डन तर या आपला सेकंड मुद्दा झाला डायलॉग शिलेटेडचा टेक्स्टमधला प्रॉपर तर आता एक प्रकारे इथं आपण दोन केलं तर हे चेक करून घ्या इझी ओके तर एक प्रकारे एकदम छानच झाले आता तर जे काय ड्युरेशन आहे मी पंधरापर्यंत ठेवतो नक्कीच जरा मध्ये गॅप असू दे कारण आपल्या नावाच्या गोष्टी येणार आहेत इथनं पुढं चला बघूया तर आता आपली एक प्रकारे येणार ही शुभेच्छकची शुभेच्छुकची पट्टी सॉरी शुभेच्छुकची पट्टी आलेली आहे आपल्या इथं एक प्रकारे आपण असं ॲड केलं या शुभेच्छुकच्या पट्टीला मी मगाशी म्हणलं ना एक प्रकारे जे काय आपलं हे सेक्शन आहे काय सेक्शन आपलं जे काय लेअरचं सेक्शन आहे तर हे भरपूर इथं स्टिकरमध्ये ॲड होत्या गोष्टी तर एक प्रकारे आता आपण पन... काय करूया हां ओके हे दिलं तरी चालेल छान दिसेल ओके बघू शकता एकदम ना त्यानंतर आता आपले जे काय नाव बिव आहेत तर ते आपण एकदमच ॲड करून टाकूया फोटो आणि नाव ते सगळ्या डिटेल गोष्टी जास्त काय वेळ करायला नको इझिलरित्या ओके सर्व मित्र परिवार जे आहे मात्र हे खाली आले आपल्याला प्रॉपरलीरित्या जो काय मुद्दा हा पण तसा सेट करणं गरजेचं आहे देवशी आणि आषाढी एकादशी ओके हे असं आहे ना मग एक प्रकारे याच्यावर क्लिक केला आपण आणि पुढचा मुद्दा आपण सेट केला असा ओके जे काय खालची गोष्ट आहे तेरे तर याला पण आपण एक प्रकारे फेड लावूया एक प्रकारे असं ओके डन तर बघू शकताय प्रॉपरली रित्या आपला संपूर्ण मुद्दा सेड झाला आहे नक्कीच पुन्हा एकदा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो वीस सेकंदाचा प्रॉपर बघून घ्या ओके याला म्युझिकही लावू शकता एकदम दमदार चांगला असं विठुमौलीचा पीक फुलं आली नक्कीच आपली घंटा आली बेल आली आपली त्यानंतर एक प्रकारे इथं आपली आषाढी एखादा केली म्हणजे के एकदम टेक्स्ट चांगली मंगलमय शुभेच्या वरचा डायलॉग खालची पट्टी शिबेज आणि एकदम नाल आपला एकदम विशाल व्हिडिओ झालेला आहे तर त्यानंतर आता इथं आपण याला कट करूया आता सांगतो मी काय विषय मोशनचा विषय आहे तर जो काय कट स्प्लिट केला इथं आपण त्यानंतर आता आपण आपला एक जो काय फोटो आहे तर तो आता फायनल जो आहे ना तर तो ॲड करा नक्कीच पी एल पी मी तुम्हाला दिले अजूनही सांगितलं पी एल पीही दिल्या एक प्रकारे तो ख्या आणि ॲड करा नक्कीच जे काय आता स्टिकर आहेत ना हे स्टिकर एक प्रकारे हे मी डिलीट करून टाकतो जेवढ्या काय गोष्टी स्प्लिट मारून डिलीट करून टाका कारण का त्या इतर गोष्टी आपल्याला नको आहेत ओके जी तिथं काय गरज नाही आहे बघू शकता किती स्प्लिट आपण मारावलो एकदम एक फास्टली रित्या ओके डन त्यानंतर आता इथं एक प्रकारे आपल्याला असं मोशन इफेक्ट लावू शकतो आपण इझिलीरित्या त्यानंतर बघू शकता एकदम प्रॉपरली आता आपला जो का मुद्दा आहे तर तो सेट झाला त्यानंतर येतं आता तुम्ही याला मी काय मानलो तो मागाशी एक प्रकारे पी आय पी सेक्शनमधनं आपण पुन्हा एकदा तो मुद्दा ॲड करूया आणि त्यानंतर लावूया आता आपण आपलं प्रॉपरली आता आपण लावू शकतो इथं की फ्रेम्स ता चा काई भीशे आता क्री की फ्रेमचा काय विषय मी तुम्हाला सांगतो जरा अगोज वेळ द्या मला हे जरा मी पुढं घेतला ह्याला पण जरा अगोदरच फेड सेक्शन लावलं आहे आपण त्यानंतर आता बघा प्रॉपर जरा व्हिडिओ मोठा झाला आहे मला माहिती आहे पण प्रॉपर तुम्हाला समजवायचा आहे ओके तर आता एक प्रकारे इथं आपण की फ्रेम एक ॲड केलं त्यानंतर आता इथं बघू शकतो जरा फुडं आलो आपण इथं जरा उघच त्याला टाईम द्या त्यानंतर पुढं आलो त्यानंतर एक प्रकारे विट्टमौली असा आपण एक प्रकारे असा एक लुक लुक घे लुक घे ओके इथं जरा आपण घेतलं ॲड केलं त्यानंतर पुढं आलो जरा जरा जवळच आपण एक प्रकारे विट्टुमाऊलीच्या असे इथं गेलो त्यानंतर जरा पुढं आलो त्यानंतर विट्टू माऊली आषाढी एकादशी एक प्रकारे प्रॉपर हे दिसला आपल्याला ओके डन त्यानंतर जरा फुडं आलो एकदम फार झाले असं मला वाटलं आपलं नाव आहे तर एक प्रकारे ते आपण घेऊया प्रॉपरली रित्या ओके डन त्यानंतर एक प्रकारे आता हा मुद्दा आपण सेट करूया ओके पाठीमागे आपला मुद्दा आहे ऑलरेडी माहिती आहे तुम्हाला ओके नो प्रॉब्लेम ओके okay, जसं की आता मला मी तुम्हाला रिझल्ट दाखवतो बघा प्रॉपरली त्या जरा फास्ट होईल असं मला वाटलं ओके डान okay, तर या तीमध्ये जसं की इथनं तुम्ही एक प्रकारे आता जे काय आपलं आपण म्हणजे एक प्रकारे सेट केलं की फ्रेम तर त्यानंतर आता तुम्ही फिल्टर सेक्शनमधनं फिल्टर इफेक्ट्स पण भरपूर आहेत फेड सेक्शन जसं की एक प्रकारे स्लो झूम जंप झूम त्यानंतर एक प्रकारे ग्लिचमध्ये आला तर तुम्हाला फेड सेक्शनमध्ये एक प्रकारे बघा इफेक्ट बघायला भेटतील वेगवेगळं एकदम नाद नार इफेक्ट आहेत बीटवर इफेक्ट आहे नक्कीच झूम सोल शेक परत व्हाईट शेक सगळे सगळे एकदम नार इफेक्ट आहेत तुमच्या पतीनं ॲड करा आणि मला नक्कीच आपल्या इंस्टाग्रामला टॅग करा बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगायचा आहे ढीक प्रेम द्यायचा आहे रामकृष्ण हरी कमेंट करायला विसरायची आणि मागच्या ट्विटरला जसं ढीक फ्रेम दिला आणि जसं कमेंट केलं आहे तसंच ह्याही मला ट्विटरला भरपूर प्रेम पाहिजे पी एल पी घ्या पी एल पी अशाच थीमत दिल्या एकदम इडिटेबल आणि एकदम चांगल्या प्रकारची तुम्हाला काय अडचण असली नक्कीच कमेंट करून विचारा बाकी लाईक करायला विसरायचं नाही भरपूर शेअर करायला विसरायचं नाही कारण का वेगळं काहीतरी नवीन आणलं आहे हे तुम्हालाही माहिती आहे आणि त्याचबरोबर नक्कीच जे कोण आपल्या चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा बाकी आपल्या टेलिग्रामला आणि इंस्टामला लवकरात लवकर फॉलो व्हा कारण जिथे आपण मटेरियल्स आणि अपडेट देत असतो त्याचबरोबर राहिला विषय आपल्या क्लासचा तर नक्कीच भरपूर कमी ॲडमिशन उरल्यात नक्कीच लवकरात लवकर ॲडमिशन करा, लव करा, करा। तुम्हाला नंबर नंबरही आहे इझी ॲडमिशन करा लय काय एवढं प्रोसेस एकदम लय अवघड नाही आहे पेमेंट करायला स्क्रीनशॉट टाकायचा तो व्हॉट्सअपला तिच्या खाली तुमचं नाव आणि गाव सगळी प्रोसेस मी करतो आहे आणि तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड केली जाते मग तिथंच जे काही रिस्ट्रिक्शन्स असतात तर ते येत जातात ओके डन बाकी ढीक प्रेम भेटॉलोकरचं पण एकदम चांगल्या विषयात ना व्हिडिओमध्ये तर बाय बाय टेक केअर रामकृष्ण हरे